वीस असं तुम्ही म्हणताय, हे म्हणताय 16 आमदार डिस्क्वालिफाय होणार, म्हणजे नक्की राज्यात काय चाललंय हे मलाच तुमच्यामुळे समजत नाहीये. एकही दिवस असा जात नाही ज्यामध्ये शरद पवार साहेब असेल किंवा अजित पवार यांच्या विषयीच्या बातम्या येत नाहीत. आज एक नव्याने म्हणजे अंजली दमानिया यांचं एक ट्विट आणि त्या अनुषंगाने आलेल्या बातम्या, 10-15 लोकांना घेऊन बाहेर पडणार कोण करतंय वगैरे मला माहिती नाही. आपलं नाणं 55 वर्षात मार्केटमध्ये टिकतंय ह्याचाच मला आनंद आणि समाधान. ताई अंजली देवानी यांनी जो आरोप केला त्यावर तुम्ही बोललात, पण ते आता म्हणतात की अजितदादांवर भाजप वारंवार ईडीचा जो दबाव आणतोय आणि त्या तणावाखालीच दादा हा निर्णय घेतील. भाजपकडून ईडीचा त्रास दिला जातोय दादांना असं कोण म्हणतंय? अंजली देवानी. ठीक आहे ना, अंजली ताईंनी एखादं मत मांडलं असेल तर ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. अजून तरी या देशामध्ये म्हणजे दडपशाही आहेच पण इतकी पण नाही आहे की एखादी महिला ही काही ट्विटरवर बोलू शकत नाही किंवा तुमच्याशी कधी कुठे बोलल्या ते मला माहिती नाही. 20 असं तुम्ही म्हणताय, हे म्हणताय 16 आमदार डिस्क्वालिफाय होणार, म्हणजे नक्की राज्यात काय चाललंय हे मलाच तुमच्यामुळे समजत नाहीये. कारण का आम्ही इतके व्यस्त आहोत की हा ब्रिज, हा विकास, ही स्कीम झाली का नाही, पुढे काय. तुम्ही या 16 आणि 20 मध्ये अडकलाय. आमचं काय चाललंय की आता CIC तुम्हाला माहितीये का सगळ्यांना डिमॉनिटायझेशन नंतर कॅश इन करन्सी ही किती फिरते कुणाला माहितीये का? रेकॉर्ड कॅश इन करन्सी या देशात आहे. मग डिमॉनिटायझेशनचा आउटपुट काय झाला? मग आपण केलं. दुसरं नोकऱ्यांमध्ये, नोकऱ्याचा हा डेटा माझा नाही आहे, केंद्र सरकारचा डेटा आहे की अनएम्प्लॉयमेंटमध्ये प्रचंड वाढ आहे. तिसरा डेटा केंद्र सरकारचाच आहे की त्यांनी 50 नावाची एक स्कीम केली होती, तुम्हाला माहिती आहे का 50 नावाची स्कीम? कुणाला तरी माहिती आहे का?